गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या परतीच्या पावसानं राज्यातील विविध भागात पिकांचं अतोनात नुकसान केलंय. मराठवाड्यात सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकं पाण्यात गेली आहेत. विदर्भात परतीच्या पावसानं सर्वदूर हाहाकार उडालाय. नाशिकसह खान्देशात पिकांचं मातेरं झालंय. कोणत्या भागात किती नुकसान झालंय, काय परिस्थिती आहे, तेच आपण या व्हिडिओतनं पाहणार आहोत. नमस्कार, मी धनंजय, तुम्ही पाहताय ॲग्रोवन. तर मका, सोयाबीन, बाजरी ही पिकं सडण्याची वेळ आली आहे. तर कोकणात भात पीक धोक्यात आलंय. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नगर जिल्ह्यात सोयाबीनसह फळबागांना मोठा फटका बसलाय. ऊसात पाणी साचल्यानं गळीत हंगामावर परिणाम होणार असल्याची स्थिती आहे. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर बळीराजा अडचणीत आलाय. मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर, जालना, उस्मानाबादसह हिंगोली, परभणी या जिल्ह्यात हाती आलेल्या पिकांचं अतोनात नुकसान झालंय. परभणी, हिंगोली जिल्ह्यात सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकं मिळून सुमारे 8 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पिकांची परतीच्या पावसामुळे दाणादाण झाली आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील शेतकरी उमेश ढेरे काय म्हणतायत तेच पाहूया. इतका पाऊस झाला की संपूर्ण कपाशी मध्ये पाणी झालेलं, सोयाबीन मध्ये हातातोंडाची घास आलेला आज संपूर्ण पाण्यामध्ये भिजत आहे. सरकारने लवकरात लवकर पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत व इमा कंपनीने लवकरात लवकर इमा मंजूर करून शेतकऱ्यांना द्यावात एवढी विनंती. कारण आज 12 महिने ज्या पिकांना आपण लहानाचं मोठं केलं, जे आज पीक आपल्या हाताशी आलेलं आज पीक आज पाण्यामध्ये 100% आज गेलेलं आहे. तरी सरकारने जी लवकरात लवकर दखल घ्यावी एवढी विनंती. राज्यात थोड्याफार फरकानं सर्वत्र अशीच परिस्थिती आहे. सर्वाधिक फटका काढणीला आलेल्या सोयाबीनला बसला असून 5 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर नुकसान झालंय. 2 लाखाहून अधिक हेक्टरवरील कपाशी, तसंच 77,000 हेक्टरवरील तूर, 1,000 हेक्टरवरील हळद, ऊस, फळपिकं, भाजीपाला ही पिकं बाधित झाली आहेत. सोयाबीनच्या शेंगांवर बुरशींची वाढ झाली आहे. दाणे डागी झाली आहेत. उघडीप नसल्यानं मोड फुटतायत. फुटलेल्या बोंडातून कापूस लोंबतोय. धाग्यांची प्रत खराब झालीय. तुरीचं पीक उन्मळून गेलंय. पुणे जिल्ह्यात सातत्यानं पडणाऱ्या पावसानं खरीप पीक अडचणीत आलेत. सोयाबीन, मका उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसानं दाणादाण उडालीय. सर्वाधिक नुकसान बार्शी तालुक्यात झालंय. सोयाबीन, मकासह द्राक्ष, सीताफळ, लिंबू या फळबागांना त्याचा मोठा फटका बसलाय. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक फटका हातकणंगले या तालुक्याला बसलाय. विदर्भात परतीच्या पावसानं सर्वदूर पिकांची दाणादाण उडवलेलीच आहे. धान पिकाला सर्वाधिक फटका बसलाय. वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये कपाशी, सोयाबीन ही पिकं प्रभावित झाली आहेत. हंगामाच्या सुरुवातीला संततधार पावसामुळे दुबार तिबार पेरणीची वेळ आली. आता 2 दिवसांपासून सोयाबीनची काढणी केल्यानंतर जोराचा पाऊस झालाय. यात सोयाबीन भिजल्यानं शेंगा खराब झाल्यात अशी माहिती विदर्भातील नागपूर येथील शेतकरी संजय जिकार यांनी दिली आहे. खान्देशात या महिन्यात सुरुवातीपासूनच पाऊस सुरूच आहे. अनेक भागांमध्ये 6 ते 9 ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टीही झाली. ज्वारी, मका, सोयाबीन, कापूस या पिकांचं मातेरं झालंय. पण पंचनामे कुठेही सुरू नाहीत. खान्देशात सुमारे 50,000 हेक्टरवरील पूर्व हंगामी कापूस पिकाची मोठी हानी झाली आहे. कैऱ्या, बोंड लाल पडून त्यांचं 100% नुकसान झालंय. मका, ज्वारीचं नुकसान झालंय. ज्वारी काळवंडू लागली आहे. खान्देशात सुमारे 20,000 हेक्टरवर ज्वारीची हानी झाली आहे. सुमारे 10 ते 11,000 हेक्टरवरील सोयाबीन पाण्यात गेल्याची स्थिती आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला नक्की लाईक करा, आणि माहिती महत्त्वाची वाटली असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका.